स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुलजी अतिशय योग्य बोललेले आहेत आणि राहुल गांधींनी खरं खरं काय ते जगासमोर मांडलेलं आहे आणि सावरकर काय होते हे सेवानिवृत्त हायकोर्टाचे जज बी जी कोळसे पाटील यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. बी जी कोळसे पाटलांची व्हिडिओ कॅसेट पहा आणि त्यांच्यावर मानहानीचा दावा भरा. जर सावरकर खरे असतील तर बी जी कोळसे पाटलांवर मानहानीचा दावा त्यांनी भरला पाहिजे. एवढं गलिच्छ नीच राजकारण करणारा सावरकर आज उजळ माथ्यानं त्यांना स्वातंत्र्यवीर आम्ही म्हणायचं बिलकुल म्हणणार नाही. देशाचा कलंक होता सावरकर. प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांची लायकी काय आहे? स्वातंत्र्यवीर सावरकरांना नीच म्हणणारे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना कलंक ठरवणारे वीरेंद्र जगताप आहे कोण? हे हा प्राध्यापक आहे? हा निर्बुद्ध माणूस प्राध्यापक होऊ शकतो? हा काय नवी पिढी घडवणार आहे? आमदारकीच्या खुर्चीसाठी अँटोनिया मायनो यांचं पूर्व चरित्र माहीत असताना त्यांच्यासमोर लोटांगण घालणारा, रॉबर्ट वाड्रा सारख्या भ्रष्ट माणसाच्या समोर शेपटी फिरवणारा, त्याची लाज आटणारे, त्यांचे लाचार वीरेंद्र जगताप निर्बुद्ध. अहो, यांच्याकडे आमदारकी होती, जिल्हा बँकेपासून सगळीकडे भ्रष्टाचाराचं रान यांनी पिकवलं, मतदारसंघाने यांना नाकारलं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना नावं ठेवणार कोणाच्या भरोशावर? कोणाचं नाव सांगता? बी जी कोळसे पाटलाचं. बी जी कोळसे पाटील काय या देशाचा इतिहासकार आहे मोठा? अरे, पिवळी पुस्तकं वाचलेले बिग्रेडी बिंडोक निर्बुद्ध वीरेंद्र जगताप यांची या जिल्ह्याला, संपूर्ण जिल्ह्याला ओळख आहे. त्यांनी सूर्यावर थुंकण्याचं काम करू नये,